जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने प्लस टू अर्थात दोन पेक्षा अधिक गुन्हे नोंद असलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारला। त्यानुसार MPDA अंतर्गत 13 प्रस्ताव मंजूर करून स्थानबद्धतेचे आदेश पारित करण्यात आले। 3 टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली। पोलीस अधीक्षक कार्यालयात मंथन हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। प्लस टू अंतर्गत 56 जणांना हद्दपार करण्यात आले, 110 अंतर्गत 880 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। 1200 टार्गेट निश्चित केलेले होते, त्यामध्ये सुद्धा 1000 वर ही प्रतिबंध कारवाई झालेली आहे। ओव्हरऑल प्रतिबंध कारवाईमध्ये यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने वाखाणण्याजोगी कामगिरी केलेली आहे। जसा 2+21 होता तोच आता 2+22 सुद्धा आता आमचा अंतिम टप्प्यामध्ये आहे। या महिन्याच्या अखेरीस मध्ये प्रत्येक पोलीस ठाणे निहाय, सब डिव्हिजन निहाय आणि गुन्हेगार निहाय कोणत्या गुन्हेगाराविरुद्ध कोणती प्रतिबंध कारवाई, कोणत्या हेडकाली कारवाई या मी सूक्ष्म पद्धतीने हे उद्दिष्ट कामाचं उद्दिष्ट समग्र अधिकाऱ्यांना निश्चित करून देणार आहोत। दुसरं वैशिष्ट्यपूर्ण मला आवर्जून सांगायचं आहे की मोका अंतर्गत आपण आतापर्यंत 3 टोळ्यांविरुद्ध कारवाई केलेली आहे। अक्षय राठोड या गॅंग विरुद्ध आपण मोकाचं चार्जशीट पाठवलेलं आहे। अविनाश चव्हाण या रेती तस्कराच्या टोळी विरुद्ध सुद्धा आपण मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला, त्याप्रमाणे गुणात्मक तपास झाला आणि अडिशनल DG लॉ अँड ऑर्डर सरांच्या मान्यतेने आणि पूर्व मंजुरीने आपण विशेष न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेला आहे। सध्या एक मोकाचा तपास आपल्याकडे तपासावर आहे। सचिन येडा आणि रोहन इंगळे या गुन्हेगारांच्या टोळी विरुद्ध सध्या तपास चालू आहे आणि 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये ते सुद्धा चार्जशीट कोर्टामध्ये जाईल। अमरावती परिक्षेत्रामध्ये एकमेव यवतमाळ जिल्हा असा आहे की मोका अंतर्गत 3 केसेस 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 केसेस करण्यामध्ये आमचे सर्व अधिकारी सर्व अमलदार यांना यश आलेलं आहे आणि माननीय DIG सर या मोकासाठी परमिशन देतात हे मोकाचे कलम लावण्यासाठी। त्यानंतर SDPO हा तपास करतात आणि मग IDG लॉ ऑर्डर सरांच्या मान्यतेने हा गुन्ह्याचं चार्जशीट न्यायालयात दाखल करतो।